नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मम्माला पूजा नाही करता आली तर मी पूजा केली आणि मी हे माझं स्वतःचं व्हॉट इज लक हे मी स्वतःचं भाग्य मानते की मला श्री कृष्णाची पूजा करायला भेटली ठाणे सोडायच्या आधी। तर मला जेवढी येते पूजा मी तशी केली। तर बघा मी पूजा कशी केली। करीनाने देवांची पूजा केली, परंतु व्हिडिओ जो आहे तो मी एडिट केला आणि व्हॉइस ओवर करते। आणि आत्ता मी कारमध्ये असताना व्हिडिओ व्हॉइस ओवर करते, तर मे बी तुम्हाला थोडासा आवाज खराब येऊ शकतो, त्याबद्दल क्षमस्व। तर तिने देव्हाऱ्यातले सगळे देव आधी काढून घेतले, त्यानंतर देव्हाऱ्याच्या बाजूला जो चौरंग आहे तोही काढून घेतला आणि तो चौरंग स्वच्छ पुसला, देव्हारा स्वच्छ पुसला, त्यानंतर स्वच्छ धुतलेले देवाचे कपडे त्यात अंथरून घेतले आणि मग सगळे देवाची जी फोटो आहेत ती देवाची फोटो स्वच्छ पुसून तेही देव्हाऱ्यात ठेवले। सगळ्यात पहिले गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली तिने आणि मग मागे मोठे जे देवांचे फोटो आहेत ते ठेवले आणि आत्ता स्वामी समर्थ महाराजांना तिने आंघोळ वगैरे घालून त्यांचं जे आसन आहे त्यात त्यांना कपडे घालून ठेवले आणि त्याचप्रकारे ती सगळ्या देवांना ज्या मूर्ती आहेत त्यांना आंघोळ घालेल फोटो आहेत त्यांना पुसून देव्हाऱ्यामध्ये ठेवून देईल। तर आज मला पूजा करायची नव्हती आणि करीना आणि प्रतीक दोघंही लहानपणापासूनच त्यांना देवाची आरती करणं, पूजा करणं, कुठला सण वगैरे असतो तेव्हा जे घरामध्ये जो काही आम्ही ज्या पद्धतीने साजरा करतो ते त्याच्यामध्ये पूर्णपणे सहभाग घेता आणि खूप आवडतंही त्यांना। तर मी आधीही सांगितलं की ज्यावेळेस माझी मुलं खूप छोटी होती म्हणजे त्यांना देवाचं ताटही पकडता यायचं नाही किंवा नीट बोलताही यायचं नाही, तेव्हापासून मी त्यांना स्कूलला जाण्याआधी मग ते त्यावेळेस प्लेग्रुपला जायचे की आरती करून जा, अगरबत्ती वाळून जा, दोघं बहीण भाऊ लहान असताना खूप छान मस्त गणपती बाप्पाची आरती वगैरे करून जायचं। तर त्याला पण लहानपणापासून आवड आहे। सगळ्या देवांची पूजा केल्यानंतर आता ती इथे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा मांडणी करते। पाटावर छान तिने लाल रंगाचा कपडा अंथरला, त्यानंतर थोडेसे तांदळाचे दाणे ठेवून गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती जी काल आम्ही डीमार्टमधून आणली तिला नेण्यासाठी तिने घेतली ती ठेवली आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीला हळद, कुंकू, अक्षदा फूल वाहिल्यानंतर मग आता ती बालगोपालांना आंघोळ घालण्यासाठी पंचामृत बनवते। पण झालं काय, पंचामृत बनवत असताना जो फोन तिने शूट करायला लावला होता कुणाचा तरी कॉल आला आणि शूट बंद होऊन गेलं, परंतु ती पूजेमध्ये बिझी असल्यामुळे तिला हे कळलंच नाही की शूट बंद झालं। तर हे बघा, पंचामृत झाल्यानंतर डायरेक्ट तिने म्हणजे पंचामृतमध्ये तूप टाकलं, तिथून पुढे ते शूट बंद होऊन गेलं आणि मग मी नंतर बघितलं की शूट होत नाही आहे बुवा। तर तिने बालगोपालांना पंचामृतने स्वच्छ पाण्याने छान अशी आंघोळ घालून घेतली, स्वच्छ पुसून घेतली मूर्ती आणि कपडे वगैरे घालून इथे ह्या पाटावर अंथरलेल्या लाल कपड्यावर त्यांना ठेवलं आणि बालगोपालांच्या गळ्यात तिने माळ घातली। त्यानंतर अत्तरची बाटली आहे जी आपण देवाला वापरतो, छोटीशी बॉटल अत्तरची, तर भगवंताच्या हातापायांना तिने असं अत्तर लावून घेतलं। त्यानंतर बालगोपालांनाही तिने गंध लावला, चंदन लावलं आणि जे हे माझ्याकडे हार आहेत ते तिने अशा पद्धतीने ठेवलं आणि तुलसी श्रीकृष्णाला खूप प्रिय असती तर तुलसी अर्पण केली। त्यानंतर काही फुलं वाहिली, झेंडूचं फुलंही बालगोपालांना वाहिलं। तर तिला पूजा करायला खूप आवडतं। हे बघा, ही आमच्याकडे राधाकृष्णाची मूर्ती आहे, तर आजच्या दिवशी राधाकृष्णाच्या मूर्तीचीही पूजा करायची असते। तर ह्या मूर्तीलाही स्वच्छ असं पुसून घेतलं तिने, देव पुसायचा जो कपडा आहे त्या कपड्याने, आणि ती मूर्तीची पण त्या पाटावर स्थापना केली। त्या स्थापना करण्याआधी तिथे थोड्याशा अक्षदा टाकून घेतल्या आणि ती जेव्हा पूजा मांडत होती तेव्हा मी स्वयंपाक करत होते, पण मी नेहमीच पूजा वगैरे मांडते आणि ती इंटरेस्टने करते बघते, त्याच्यामुळे मला तिला काही सांगावं लागलं नाही की पूजा कशी मांड काय मांड। राधाकृष्णाची मूर्ती ठेवल्यानंतर त्यांनाही तिने हळद, कुंकू वाहिलं आणि त्यानंतर हा जो फुलांचा आर्टिफिशियल हार आहेत माझ्याकडे तो त्यांना अशा पद्धतीने घालून घेतला हार। तर ती स्वतःच म्हटली मम्मा मी पूजा करते, तिला असं मनात कुठे ना कुठे वाटते की आता आपण 2 दिवसांनी जाणार आहे बा, तर आपल्या या घरातल्या देवांची पूजा आता आपण करून घेऊ आपल्या हाताने एकदा। तर ती स्वतः तिने इच्छा दाखवली आणि तिने खूप मनाने पूर्ण व्यवस्थित
एक जवळजवळ एक तास ती सगळ्या देवांची पूजा करत होती, हे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवलं. राधा कृष्णाच्या मूर्तीलाही फुलं वाहिल्यानंतर एक हार तिने गणपती बाप्पाच्या मूर्तीलाही ठेवून घेतला, आणि माखण जे की श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे लोणी, त्याचा ती नैवेद्य दाखवला बालगोपालांना. आणि रात्री आमच्या सोसायटीमध्ये 12 नंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा प्रोग्राम साजरा करण्यात आला, त्यावेळेस करीना तिथे गेली होती, तिचे सगळे फ्रेंड होते, मग ती पण गेली होती तिथे. तर लोण्याचा तिने नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर बाकीचे जे देवाऱ्यातले देव आहे सगळ्या देवांना तिने फुलं वाहून घेतली. चौरंगावर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो, गणपती बाप्पा आणि शिर्डीचे साईबाबा आहेत, सगळ्यांना व्यवस्थित फुलं वगैरे वाहून घेतली. धूप, दीप, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा सगळं लावून घेतलं. आणि आरत्या तिला स्वतःला एवढ्या पाठ नाही आहे, मग ती काय करते यूट्यूबवरही लावून घेते आरत्या 4-5 गणपती बाप्पाची, महादेवाची, स्वामी समर्थ महाराजांची, शंकर महाराजांची, दुर्गा मातेची, अशा 5 आरत्या पण ती करते. पण मग चुकायला नको म्हणून मग ती आरत्या त्या यूट्यूबवर लावून घेते. देवाऱ्यातल्या सगळ्या देवांना तिने चंदन उघडून चंदन लावून घेतलं. तर मुलांना ह्या सगळ्या गोष्टी आपण लहानपणापासूनच शिकवल्या पाहिजे, म्हणजे आपोआप त्यांना मोठं झाल्यावर आवड निर्माण होते. आपल्या येणाऱ्या प्रत्येक सणामध्ये ते म्हणजे सहभाग घेतात, आवडीने पार्टिसिपेट करतात. काही असो घरामध्ये मुलांना कळलंच पाहिजे कुठला सण आहे, कुठली पूजा आहे, कशी मांडायची, कशी करायची. तर हे बघा, इथे तिने सगळं धूपदीप केल्यानंतर नंतर मग आरत्या केल्या. तर मला वाईट वाटत होतं की अरे आज कृष्ण अष्टमी आहे, कारण मला वाटलं की हिचे कामं चालू यायला जायचं, 1-2 दिवसात ना हिला बरीच तयारी चालू यायची, मग ही करेल की नाही. पण ती स्वतःहूनच बोलली, मम्मा मी पूजा करते. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळी पूजा व्यवस्थित मांडून घेतल्यानंतर आरती वगैरे केली तिने, आणि दूध साखरेचा नैवेद्यही दाखवला, पंचामृतचाही नैवेद्य दाखवला. बालगोपालांना दही, दूध, लोणी हे सगळं प्रिय होतं ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. जसं मी म्हटलं, मी गाडीत बसून व्हॉइस ओव्हर करते तर होऊ शकतं आवाज थोडा हे होईल, तर त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व. तर अशा पद्धतीने छान अशी करीनाने देवांची पूजा केली. तर मी आशा करते तुम्हाला माझी पूजा आवडली असेल. आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.